मग इथं अर्जुनाला बोध करत असताना सांगितला हा कटकटा ओकटे या मृत्यू लोकाची उपराटे, आणि येथे तो अर्जुन अवचटे जलमलासी। जन्म कुठे झालाय अर्जुनाचा? सत्ययुगात झालाय? नाही, कलियुगात अर्जुनाचा जन्म झाला। आणि कलियुगात अर्जुनाचा जन्म झाल्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं की इथं सगळं बाबा उलट आहे, हा भक्तीची या मापे मोजी तो अनंता, आणि इतराने तत्वता न मोजावे। मग अर्जुनाला बोध करत असताना सांगितलं की बाबा तुझा जन्म कलियुगात आहे, मग कलियुगात जन्म आहे तर काय होईल? अहा कटकटा ओकटे या मृत्यू लोकाचे उपराटे। मग एकनाथ महाराजांनी सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं एका बारडामध्ये, या कलियुगाची दादा तुम्ही ऐकावी थोरी, आणि पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भरतारा सोडून घरोघरी फिरतुल नारायण ऐसा शकून माझा तुम्ही ऐका निर्धारी। हा पृथ्वीवर बार एक थोर झुंजाट सुटेल, थोर थोर पर्वत उडून जातील, आणि 18 जाती एके ठिकाणी जेवतील। हा अनेक दादा तुम्ही ऐकावा उत्तर, आकार जाईल अवघा होईल निराकार, आणि जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधार, धर्तरी आकाश जाईल मग कैसा रे देवकर। आता नेमकं उपराट काय आहे? अर्जुनाला बोध करत असताना नेमकं उपराट काय आहे? माग 9 अध्यायामध्ये ओवी आहे, जव आकार एक पुढा देखती, तव देव येणे भावे भजती, आणि बिघडली या टाकती नाही म्हणून या। मला सांगा तुम्ही, आम्ही आकारात नटलोय का निराकारात नटलोय? आकारात नटलोय का निराकारात नटलोय? आकारात नटलोय। माऊलीने सांगितलंय जव आकार एक पुढा देखती, तव देव येणे भावे भजती, आणि बिघडली या टाकती नाही म्हणून या। हा मला सांगा, गणपती बाप्पा आले याच्या अगोदर गणपती बाप्पा होते का नाही? गणपती बाप्पा होते। 4-5 दिवस तुम्ही आम्ही त्याची सेवा केली, आणि गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला तुम्ही आम्ही काय म्हणतोय, गणपती बाप्पा विसर्जन करायला पाहिजे। हा जव आकार एक पुढा देखती, तव देव येणे भावे भजते, आणि बिघडली या टाकती नाही म्हणून या। मला सांगा, आपण डोणीमध्ये जरी गेलो तर 7-11 टाक किती आहेत? हा दोन्ही तर जरी गेला, आता कोण जाईत नाही, पहिलं जायत होती। 1972 दुष्काळ पडला, कर्मधर्म संयोगाने नाथांच्या कृपेनं गावात पाणी फिरलं, गावात पाणी फिरल्यानंतर ऊस झाला, पाणी सगळीकडे खेळायला लागलं। पण 1972 ऐकून आम्हाला माहिती आहे, जुने लोक सांगतात की बाबा पाण्याला सगळं गाव तिथंच जात होतं, हा धुणं धुवायला तिथं, प्यायचं पाणी तिथलं सगळा 1972 दुष्काळामध्ये। मग मला सांगा, ज्या अर्थी 72 दुष्काळामध्ये तिथलं पाणी आटलं नाही, तिथं पाय पावित्र आहे का नाही? हां पावित्र आहे तिथं, पण तुम्ही आम्ही पावित्र नष्ट करायचं फक्त काम केलं। तुमची माफी मागून सर्वांची बोलतो मी, कारण बोलण्याचा अधिकार नाही। प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती, तुकडा मी अर्चित असे भक्ती, मी मोठा यशातला भाग नाही, पण तुम्ही खाली जी बसलेला आहात त्या महेशाच्या मूर्ती आहात तुम्ही। हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, पण तुमच्या आज्ञा घेऊन बोलतो। काही चुका होत राहतात, चुकत नाही तो मनुष्य नाही, आम्ही चुकतो। आम्ही म्हणत नाही की बाबा आम्ही चुकत नाही, चुकतो, पण त्याच्यावरती कुठंतरी पांघरून घालून, पाटाचं पाणी पाटाला जावं, पाण्याचा दोष नाही। एकच पाणी कडू काढल्यालाही जाते, एकच पाणी उसालाही जाते, आणि एकच पाणी पालेभाजीलाही जाते। मला सांगा, प्रत्येक ह्याचा गुणधर्म वेगळा का एकच? पालेभाजीचा गुणधर्म वेगळा, उसाचा गुणधर्म वेगळा, आणि कडू काढल्याचा गुणधर्म वेगळा। पाण्याचा दोष आहे का? अध्यात्माचा दोष आहे? अध्यात्माचा दोष आहे का? द्वैत्याची झाडणे गुरुविना ज्ञान, आणि तयाकायचे कीर्तन घडेल ना। आम्ही माऊली म्हणते, तुमचं आमचं जर द्वैतच गेलं नसल मग म्हणायचा अधिकार नाही। नामसंकीर्तन साधन पैसो फेन जळतील पापे जन्मांतर, जी जळतील म्हणताय। माऊलीने सांगितलेलं अगोदर, द्वैत्याची झाड आणि गुरुविण ज्ञान आणि तयाकायचे कीर्तन घडेल ना। आम्ही गुरुशिवार ज्ञान नाही, पण द्वैत जर मनातलं गेलेलं नसेल तर आम्ही म्हणू नये नामसंकीर्तन साधन पैसो पेंजळतील पापे जन्मांतरीची। जन्माची पाप जायची झाली तर पहिलं मनातलं द्वैत जावं। शोकांतिका आहे ज्यांच्या घरामध्ये
बोलू नये पण अनुभव असावा। महाराजांच्या आज्ञेकडून बोलतो, ज्यांच्या घरामध्ये महिन्या महिन्याचं पारायण ज्ञानेश्वर महाराजांचं पारायण होते ती लोक म्हणतात ज्ञानेश्वर समाधी सोळा समाधी घेतली का। वारकरी ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरीचं पारायण होते श्रावणवत्यामध्ये महिना महिनाभर भागवताचं पारायण होतंय अशी जर माणसं म्हणत असतील ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली का, आणि तो काय सक्त आहे का, काय शोकांतिका सांगाल। मग इथं अर्जुनाला बोध करत असताना सांगितलं हा कटाकटा ओकटे आणि या मृत्यू लोकांची या उपराटे, आमच्या घरात भागवताचं पारायण होतंय आमच्या घरात ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय तरी सुद्धा आम्ही चौकात येऊन म्हणतोय समाधी माऊलीनं घेतली का। किती मूर्खपणाचं लक्षण आहे। हा ठीक आहे, सर्वसामान्यानं म्हणलं असलं तर ठीक आहे ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली का, अरे पाहायचं असेल तर जावं आता तिथं। तुमच्या माहितीसाठी सांगतो, अखंड जगाचा जर मध्य कुठला असेल तर माझ्या माऊलीची समाधी आहे। माऊलीची समाधी आहे अख्ख्या जगाचा मध्य म्हणलं तर, आणि त्या मध्यापासून येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जेवरती सगळं जगत चाललेलं आहे। याच बाहेरच्या पाश्चात्य देशांना सुद्धा मागल्या 10 वर्षाच्या मध्ये त्याला स्टेटोस्कोप लावून बघितलं, जसा तुमचा कार्डिओग्राम काढला जातो त्या समाधीला कार्डिओग्राम लावलं, आणि कार्डिओग्राम लावल्यानंतर असं निदर्शनात त्यांच्या आलं की तुमचा जसा कार्डिओग्राम हृदयाचा निघतो तसा त्या समाधीचा कार्डिओग्राम निघाला, आणि तिने हात टेकलं। आज रोजी तुमच्या माहितीसाठी सांगतो आळंदीच्या सोहळ्यामध्ये 500 देशातनं 2 लाख भाविक येत आहेत। किती 2 लाख भाविक येतात आळंदी ते पंढरपूर चालत, इस्कॉनची जाऊन दिंडी बघा तुम्ही आळंदी ते पंढरपूर जाणारे। आणि आम्ही मूर्खाने म्हणावं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली का, आमच्या घरात भागवताचं वाचन होतंय ज्ञानेश्वरीचं वाचन होतंय। माझ्या वडिलांची मेरा शिगा देवाने तुझी चरण सेवा साधावया असे घरात असणारे वडिलांची जे संस्कार झालेली होती ती जर लोक म्हणत असतील तर मग किती शोकांती काय। म्हणून इथं अर्जुनाला सांगत असताना म्हणावंसं वाटलं श्रीकृष्णाला, आहा कटकटा ओ कटे या मृत्यू लोकाची या उपराट्याने अर्जुना येते आवचटे जलमलासे। मग तू एकच कर, तुला ह्यातनं सुटायचं झालं तर एकच कर, तरी जडजडून वहिलांनी ये भक्तीची या वाटे लाग, आणि जेने तो अव्यंग पावसी निजाम माझे। आमचं झालंय एकच, मोटरसायकलच्या मागं कुत्रं पळतंय 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 चांगलं 2-4 किलोमीटर पळतंय, आणि मागं येते आणि दुसऱ्या कुत्र्याला विचारते, दुसरं कुत्र त्याला विचारते काय म्हणून पळत होतास, काय म्हणून पळत होतास। म्हणल्यानंतर ते म्हणायला लागलं, उगाच पळत नव्हतो, अरे तुझी लाल टेकाय लागली, काय म्हणून पळत होतास। म्हणला गाडी लांब करून घालवली, मला सांगा गाडी जाणार होती कुत्रं मोगाम पळालं का नाही, का कुत्र्यामुळे गाडी गेली, हा कुत्रं मोगाम पळालं गाडी जाणारच होती। मग तुमचा आमचा आदरण तसा आहे, बाहेर सिनेमाच्या थिएटरच्या मागे एक आंधळं बसला आणि म्हणायला लागलं द्या रुपया द्या रुपया द्या रुपया, आहा कटकटा ओ कटे द्या रुपया म्हणायला लागल्यानंतर मस्तपैकी कॉलेजला गेलेलं एक पोरग बागी बिगी बेल्ट गाठलेलं गॉगल लावलेलं कधी नाही ते त्याच्या खिशात एक रुपया न चालणारा होता, ते रुपया त्यानं त्या भिकाऱ्याच्या ताटात टाकला तात्या, आणि भिकाऱ्याच्या ताटात टाकल्यानंतर सिनेमाच्या हॉलकडे जायला लागलं, आणि सिनेमाच्या हॉलकडे जायला लागल्यानंतर बसलेल्या आंधळं उठलं आणि त्यानं मागणं त्याचा बकुटा धरला शर्ट धरला, आणि शर्ट धरला आणि त्या युवकाला सांगितलं अरे तू दिलेला रुपया तर खोटा आहे। काय म्हणायला लागलं आंधळ, तू दिलेला रुपया तर खोटा आहे। त्यावेळेला तो युवक म्हणायला लागला, ह्यो खोटा आहे तुला कसा कळाला, तू तर आंधळा आहे ना, तू आंधळा आहे म्हणून मी तुला रुपया टाकला, तू तर आंधळा आहे ना। त्यावेळेला ते तात्या आंधळ म्हणतंय मी आंधळा आहे अशातला काय भाग नाही, इथला आंधळा शिनो म्याला गेलाय, म्हणजे तिथं जो नेहमीप्रमाणे बसत होता तो आंधळा शिनोमा बघाय गेलाय थिएटरमध्ये। मग मला सांगा थिएटरमध्ये बघाय गेल्याला आंधळं होतं, बाहेर बसल्याला आंधळं होतं का टाकणार आंधळं होतं, तसंच तुमचं आमचं बी झाले। हां मग थिएटरमधलं जर आंधळं पिक्चर बघत असेल भीक मागत्याला, मग खरं आंधळं कोण आहे, तुका म्हणे कैसे आंधळे जण आणि गेले विसरून खऱ्या देवा। त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं की बाबा हा कटकटा ओकटे या मृत्यू लोकाची या
उपराधे मग शाश्वत काय अशाश्वत काय आकारात नटावं निका निराकारात नटावं सुखात असावं का दुखात असावं बऱ्याच कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ऐकतो सर्वांना हवाय ते काय आहे सुख आहे मग मला सांगा सुख जर सगळं ऐश्वर्य संपन्न सुख आहे जसं देह सगळा चांगला आहे देह सगळा पवित्र आहे कोणत्याही आजाराचं लक्षण तुमच्या अंगामध्ये नाही पण पायामध्ये कुसळ मोडलंय कुसळ बोटामध्ये एखादं तर कुसळाचं दुःख केवढं असते हो कुसळ केवढं असते हां कुसळ बारीकच असते पण पुऱ्या देहाला त्रास देते का नाही